चेंबूर मध्ये 29 नोव्हेंबरची ही दृश्य लक्षात असतीलच सर्वांच्या. नवाब मलिक यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार, पक्षाचे माजी मुंबई अध्यक्ष संजय दिना पाटलांनी बंदुका रोखल्या. पक्षाचे मुख्य प्रवक्ता नवाब मलिक यांच्या समर्थकांनी तलवारी बाहेर नाचवल्या. त्यानंतर पक्षातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला, पण आता या वादावर पडदा टाकण्यात आलाय. अगदी एकमेकांचं अस्तित्व संपवून टाकण्याची भाषा करणारे पुन्हा एकत्र आले. नवाब मलिक आणि संजय दिना पाटील यांच्यात पक्षाला दिलजमाई करून दिली आहे. त्यामुळे आधी गोळ्या आणि आता गळ्यात गाळा अशी खिल्ली उडवली जाते. खरं तर NCPचं जे संस्कार आहे त्यामध्ये आपण जास्त काही अपेक्षा करूच शकत नाही, आणि त्यामुळे आत्ता त्यांचं एकत्र येणं हे ठरलेलंच होतं. समाजामध्ये एक वेगळा चेहरा आणि आतमध्ये एक वेगळा चेहरा, अशाच प्रकारचं प्रतिबिंब त्यांनी मुंबईच्या जनतेसमोर ठेवलंय. या प्रकरणानंतर दोषींवर कारवाई केली जाईल अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. बंदुक्या तलवारी जर भर स्टेजवर संपूर्ण पब्लिक समोर मीडिया समोर जर निघत असेल तर ते सर घसरलेलाच आहे ना. गुन्हेगारीकरण आणि राजकारण एका हातात हात घालून चालतंय असं आहे. ती फारच घसरली आहे, म्हणजे मला त्याचे राजकारणाचा वीट आलेला आहे त्याच्यासाठी. हे सगळेजण स्वार्थी आहेत असं वाटायला लागलेलं आहे. पण मोठे नेते असल्यामुळे डॅमेज फॅक्टरचा विचार करून अशा नेत्यांवर कारवाई केली नाही असा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी केलाय. इतकी अधोगती यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाची कधी कोणी पाहिलेली नाही झालेली, आणि नंतर पक्षाकडनं त्याचं कुठलंही काही त्याच्याबद्दल स्पष्टीकरण नाही किंवा कुठल्याही प्रकारचं ॲक्शन नाही, म्हणजे काय केवळ पोलिसांनीच याची सगळं जबाबदारी घ्यायची का? राजकारणात कायमस्वरूपी मैत्री आणि शत्रुत्व नसतं हे राष्ट्रवादीतल्या राडा आणि सामोपचार नाट्यानंतर पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मुंबई लाईव्ह.